आजही 24 तास एक पाऊल पुढे। राज्यात बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे। सुशिक्षित तरुणही नोकरीच्या शोधात फिरतायत। पूर्वी रोजगार आणि स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देत होतं, पण सद्यस्थितीत या रोजगार केंद्रांना आज घरघर लागली आहे। त्याद्वारे नोकरीच्या संधीच उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी या केंद्राकडे पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळतं। कोल्हापूर जिल्ह्यातही हीच परिस्थिती आहे। पाहूयात एक रिपोर्ट। कोल्हापुरातल्या भवानी मंडप इथल्या पागा बिल्डिंग मध्ये असणारं जिल्हा रोजगार आणि स्वयंरोजगार केंद्राचं हे ऑफिस। पूर्वी या ऑफिसमध्ये नाव नोंदणीसाठी तरुणांच्या लांबच लांब रांगा लागायच्या, पण आता हे चित्र पूर्णपणे बदललंय। रोजगार केंद्रात नाव नोंदवूनही नोकरी मिळत नाही, त्यामुळे निराशेपोटी तरुणांनी या ऑफिसकडे पाठ फिरवली आहे। आजपर्यंत मी एम्प्लॉयमेंट काढून 4 ते 5 वर्ष झालं, तरी मला कसल्या प्रकारचा शासनाचा नोकरीविषयी कोणताही कॉल नाही आला। मी आतापर्यंत याच्याच भरोशावर होतो। माझी पात्रता बीएड असून सुद्धा मला कोणत्याही प्रकारचे शासकीय किंवा खाजगी असं कोणत्याही प्रकारचं लेटर आलेलं नाही, त्यामुळे मी इथून पुढे असले एम्प्लॉयमेंट वगैरे नोंद वगैरे करायची माझी इच्छाच राहिलेली नाही। 2011 7,046 जणांना नोकरीची संधी मिळाली। 2012 79,824 तरुणांनी नोंदणी केली, तर त्यापैकी 6,305 तरुणांनाच नोकरीचं कॉल लेटर आलंय। तर मार्च 2013 अखेर 81,977 तरुणांनी नोंदणी केली, पण यातल्या एकालाही अजूनपर्यंत नोकरीची संधी उपलब्ध झालेली नाही। मात्र काळानुसार केंद्रात बदल करण्यात आल्याचं केंद्राचे मार्गदर्शन अधिकारी सांगतात। आमच्या कार्यालयामार्फत म्हणजे रोजगार व स्वयंरोजगार विभागामार्फत या सेवायोजन कार्यालयाचं बदलतं स्वरूप आहे, हे बदलतं स्वरूप आपण जर समजावून घेतलं तर बरं होईल। जिल्हा रोजगार आणि स्वयंरोजगार केंद्र सुरू राहावं यासाठी कर्मचाऱ्यांच्या वतीनं वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम घेतले जातात, पण त्यातून बेरोजगारांना नोकरी मिळेल याची शाश्वती नाही। त्यामुळे सध्याच्या कॉर्पोरेट जगतात या केंद्रांनाही कूस बदलावीच लागणार आहे। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।